भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील तीन संस्थांच्या लघुपटाला पारितोषिक मिळाले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला राज्य व देशभरातून उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला देशभरातून एकशे पस्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेतून सहभाग घेत एक ते बारा मिनिटाचे लघुपट सादर केले होते यापैकी काही निवडक लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाहून विशेष पसंती दर्शविली यास पनवेल मदिल या स्पर्धेत पनवेलमधील सत्य धर्म प्रोडक्शनच्या सेल्फी पॉईंट या लघुपटाला द्वितीय क्रमांक एकावन्न हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अनन्य एजन्सीच्या सक्षम या लघुपटाला उत्तेजनार्थ पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच वर्णिम संस्थेच्या स्वच्छ सर्वेक्षण भारत या लघुपटाला उत्तेजनार्थ पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सर्व विजेत्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले विजेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले प्रशांत दामले मृणाल कुलकर्णी अरोह वेलणकर मानसी माघीकर भाजप प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे ऍडव्होकेट शैलेश गोजम गुंडे प्रभारी लक्ष्मण सावजी पुणे महापौर मुरलीधर मोहोड पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळी कोकण विभाग संयोजक राहुल वैद्य सहसंयोजक दीपक पवार अक्षया चितळे प्रदेश सदस्य सुनील सिन्हा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन जिल्हा सहसंयोजक गणेश जगताप पनवेल शहर संयोजक निखिल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते